आत्ताच आपण अमृतचं ओघवतं वक्तृत्व ऐकलं. या जगाला प्रभावित करणाऱ्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्या बहुतांश व्यक्तींमध्ये एक समान सूत्र जर काही असेल तर त्यांचं संवाद कौशल्य अत्यंत प्रभावी होतं. मगाशी अमृतने सांगितलं, बाबासाहेबांचा आशीर्वाद त्याला मिळाला. मी बाबासाहेबांशी गप्पा मारायला बऱ्याचदा जायचो पुण्याला, आणि एकदा बाबासाहेबांना म्हटलं की बाबासाहेब शिवचरित्रामध्ये हजार पानांमध्ये शिवाजीराजांचा एक सद्गुण लिहायचा राहिला आहे असं मला वाटतं. तर चमकून माझ्याकडे त्यांनी बघितलं असं आणि म्हणाले, कुठला? मी त्यांना म्हटलं की शिवाजीराजांकडे भूमी नव्हती, राज्य नव्हतं स्वतःचं निर्माण केल्यानंतर. त्यांच्याकडे मनुष्यबळ अत्यंत मर्यादित होतं, तंत्रज्ञान नव्हतं फारसं, संपत्ती तर नव्हतीच नव्हती, शस्त्र नव्हती. यातलं काहीही नसताना शिवाजीराजांनी जे हिंदवी स्वराज्य शून्यातनं निर्माण केलं आणि ते निर्माण करण्याकरता त्या अगोदर किमान 400 वर्ष अखंड पराभूत मार खाणाऱ्या, कणाहीन झालेल्या, निस्सत्व झालेल्या मराठी समाजाला कणखरपणा, स्वतःच्या मेरुदंडाची जाणीव करून दिली की आपण ताठपणाने कणखरपणाने जगू शकतो, इतकं आमूलाग्र परिवर्तन शिवाजीराजांनी त्यांच्या अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात या महाराष्ट्रात घडवून आणलं की जी हिंदवी स्वराज्याची राजसत्ता प्रत्यक्ष औरंगजेबाने 7 लाख सेनेचा सागर आणून महाराष्ट्रात राहूनसुद्धा त्याला संपवता आली नाही. आणि तेच शिवाजीराजे आज 450 वर्षांनंतरसुद्धा आपल्याला त्याच तेजस्वीतेने संस्कारित करतात, प्रेरणा देतात. त्या शिवाजीराजांच्या असाधारण संवाद कौशल्याबद्दल शिवचरित्रामध्ये मला काही वाचायला नाही मिळालं की शिवाजीराजे ज्यावेळेला बोलत असतील त्यावेळेला त्या मावळ्यांच्या मनामध्ये एक अशी चेतना उत्पन्न होत असेल, एक लढाऊपणा उत्पन्न होत असेल, एक निग्रह उत्पन्न होत असेल, विलक्षण तेजस्विता जी आहे ती जणू काही दिव्याने दिवा लावावा तशी संक्रमित होत गेली त्यांच्यामध्ये. शिवाजीराजांच्या संवादामध्ये असं काय सामर्थ्य होतं की समोरच्या मनुष्याच्या वृत्तींमध्ये संपूर्ण परिवर्तन त्यांनी घडवून आणलं त्यांच्या जीवनकालात. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने शिवाजीराजांबद्दल जे मत व्यक्त केलं ते त्याचा दरबारी बखरकार लिहून ठेवतो. औरंगजेब असं म्हणतो की शिवा बहादूर था ये कोई बड़ी बात नहीं. म्हणजे शिवाजीराजे पराक्रमी होते, पण पराक्रमी असणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. तो म्हणाला शीख पराक्रमी होते, जाट पराक्रमी होते, रजपूत पराक्रमी होते, पठाण पराक्रमी होते, असे पराक्रमी अनेक वंश त्याने बघितले होते. तो म्हणाला शिवा बहादूर था ये कोई बड़ी बात नहीं, शिवा चालाक था. शिवाजीराजे अत्यंत चाणाक्ष होते, धूर्त होते, ये कोई बड़ी बात नहीं. कारण स्वतः औरंगजेब इतका पाताळयंत्री होता की त्याने शस्त्र न उगारता युद्ध जिंकलेली आहेत फक्त बुद्धीवर, तीक्ष्ण बुद्धीवर. अत्यंत धूर्त, अत्यंत पाताळयंत्री. पुढे तो म्हणतो शिवा चालाक था ये कोई बड़ी बात नहीं, शिवा बहादूर था ये कोई बड़ी बात नहीं, लेकिन शिवा ने जो सिपाह सालार तैयार किए, शिवाजी राजांनी जे मावळे तयार केले, त्यांची जी जडणघडण केली, उनमें से एक भी बिका नहीं, झुका नहीं, टूटा नहीं, हे शिवाजी राजांची सगळ्यात मोठी उपलब्धी जी आहे, सामर्थ्यच आहे राजसत्तेचं शिवाजी राजांच्या, ते हे की त्यांनी निष्ठा यत्किंचित निष्ठेशी तडजोड करणार नाही अशी माणसं तयार केली. संपत्ती तर त्यांना विचलित करू शकतच नव्हती. दिलेर खान ज्यावेळेला फिरंगोजी नरसाळ्याला म्हणाला की आमच्याकडे आमच्या सेनेमध्ये, ते म्हणाले अरे तुझ्या सेनेत कशासाठी येऊ मी, माझं सर्वस्व अर्पण केलं मी महाराजांच्या पायाशी. असे वीरच वीर तयार केले शिवाजी राजांनी. त्यांच्यात शौर्य होतच, पराक्रम होताच, फक्त त्याला निष्ठेचं अधिष्ठान शिवाजी राजांनी मिळवून दिलं. आणि हे परिवर्तन एका मनुष्यामध्ये करण्याकरता
शिवाजी राजांचं संवाद कौशल्य काय असेल, ते कसे बोलत असतील. बाबासाहेबांना म्हटलं या विषयावर मला काही शिवचरित्रात वाचायला मिळालं नाही. थोडा वेळ बाबासाहेब शांत बसले आणि मग मला म्हणाले, म्हणे अभय, एखाद्या मनुष्याचं चारित्र्य त्याच्या प्रत्येक कृतीतनं व्यक्त होतं. आणि ते म्हणाले, तू वाचला असशील समर्थ रामदासांनी शिवाजीराजांबद्दल लिहिलं आहे, संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. ते म्हणाले, एखादा मनुष्य महान ज्यावेळेला असतो ना, त्यावेळेला त्याची प्रत्येक कृती महान असते. ते म्हणे, स्फटिक असतो ना, स्फटिक पारदर्शक असतो सर्व बाजूनी. त्या स्फटिकाच्या जवळ ज्यावेळेला तुम्ही एखादं जास्वंदाचं टवटवीत फूल ठेवाल, त्यावेळी तो स्फटिक तांबडालाल होतो. त्याच्या सान्निध्यात जे येईल तसा तो स्फटिक होतो. आणि याच्या उलट महान लोकांच्या बाबतीमध्ये ते म्हणाले, सत्य आहे की ते जसे असतात तसं लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणतात लोकांच्या चित्तवृत्तींमध्ये. महान लोक ज्यांनी या जगाला आकार दिला, ज्यांनी मानवी मनावर अधिराज्य गाजवलं, अशा सर्व लोकांमध्ये हे समान सूत्र दिसतं की समाज प्रभावित करण्याकरता लागणारी विलक्षण गुणवत्ता या लोकांकडे होती आणि ती त्यांच्या प्रत्येक कृतीतनं व्यक्त व्हायची, पाहण्यातनं व्यक्त व्हायची, बोलण्यातनं व्यक्त व्हायची, ऐकण्यातनं व्यक्त व्हायची, चालण्यातनं व्यक्त व्हायची, छोटी छोटी कृती करण्यातनं ती व्यक्त व्हायची. वक्तृत्व प्रभावी असणं, ते प्रभावी करता येणं हा एक अभ्यास आहे. पण वक्तृत्वाने अंतःकरणामध्ये चेतना त्या पद्धतीची निर्माण होणं ही साधना आहे, ते तंत्र नाही. स्वामी विवेकानंदांनी 1000 आयलंड पार्कमध्ये अमेरिकेमध्ये जी व्याख्यानं दिली, त्यावेळेला विवेकानंद फक्त 29-30 वर्षाचे होते. आणि त्या 1000 आयलंड पार्कमध्ये विवेकानंदांना ऐकणारे मोजके जे लोक होते, एक 22-24 लोक असतील, स्त्री पुरुष, अमेरिकन स्त्री पुरुष, की त्यांचा वयोगट 60 आणि त्यापेक्षा जास्त असा होता. म्हणजे स्वामीजींच्या दुपटीपेक्षा जास्त वयाचे हे लोक होते. आणि स्वामीजी ज्यावेळेला कर्मयोगावर बोलायचे, त्यावेळेला कर्माची महानता, कर्माची शुद्धता, कर्माची श्रेष्ठता, कर्माने सगळं काही घडवता येतं जीवनामध्ये, याबद्दल तिचे अनेक दाखले, या सगळ्या गोष्टी सांगता 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 इतक्या चरमसीमेला जायचे की ऐकणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं की आपल्याला कर्मयोगीच व्हावं लागेल, दुसरं काहीही जीवनात करण्यात अर्थ नाही, आपल्याला प्रबल कर्मयोगी व्हावं लागेल. दुसऱ्या दिवशी स्वामी विवेकानंद भक्तीवर बोलले. भक्तीवर बोलल्यानंतर मिरेची भक्ती, साधूसंतांची भक्ती, कबीरांची भक्ती, तुलसीदासांची भक्ती, यावर बोलता बोलता अशा उत्तुंग अवस्थेमध्ये, भावावस्थेमध्ये ते सगळ्या श्रोत्यांना घेऊन गेले की त्या प्रत्येकाला वाटलं की आपण भक्ती करायला हवी आहे. तिसऱ्या दिवशी ज्ञानाबद्दल बोलताना त्यांनी ज्ञानाबद्दलचे इतके दाखले दिले की ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करूते, ज्ञानासारखी आकर्षण शक्ती या जगात नाही, सौंदर्याची आकर्षण शक्ती लुप्त होऊन जाईल, श्रीमंतीची आकर्षण शक्ती संपत्तीची लुप्त होऊन जाईल, विद्वत्तेची आकर्षण शक्ती जी आहे ती तुमच्यापेक्षा विद्वान मनुष्य भेटला की लुप्त होईल, या जगामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार टिकू शकत नाही अशी या जगाची रचना आहे, पण ज्ञानाची आकर्षण शक्ती नष्ट होईल असं कधी घडणार नाही. आणि हे ज्ञानाबद्दल विवेकानंद ज्यावेळेला बोलत होते, त्यावेळेला ज्ञान संपादन करण्याकरता, ते ज्ञान वर्धिष्णू करण्याकरता अहंकाराचा यत्किंचित विद्वत्तेचा स्पर्श होता कामा नये याकरता, ती ज्ञानाकांक्षा किती शुद्ध ठेवण्याकरता लोकांनी ज्ञान संपादन कशा पद्धतीने केलं, स्वतःमधला मी पूर्ण लुप्त करून फक्त ज्ञान हेच अस्तित्व कसं त्या महापुरुषांच्या जीवनात पाहिलं हे विवेकानंदांनी सांगितलं. त्यावेळेला त्या सगळ्या श्रोत्यांना वाटलं की ज्ञानासारखा महान मार्गच नाही,
आणि चौथ्या दिवशी योगशास्त्राबद्दल ज्यावेळेला विवेकानंद बोलले, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी आणि या विश्वाचं एकत्व हे संपूर्ण विविध प्रकारच्या ज्या गोष्टी क्रियाकलाप आपल्या भोवती चाललेल्या दिसतात त्या सगळ्या वैविध्यपूर्ण विश्वामध्ये एक काय आहे की जे समान आहे या विश्वामध्ये जी चेतना समान आहे तिथपर्यंत आपण कसं पोहोचणार. या विश्वामध्ये जे काही आहे ब्रह्मांडामध्ये ते स्वतःच्या आतमध्ये कसं आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूत या सर्व गोष्टी ज्या बाहेर आहेत त्या आतच कशा आहेत. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात कसं आहे हे सगळं समजून सांगितलं योगशास्त्राच्या माध्यमातून विवेकानंदांनी. त्यावेळेला त्या श्रोत्यांना वाटलं की आपल्याला योगी व्हायला पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तस्मात योगी भवार्जुन या पद्धतीची मांडणी. आणि पाचव्या दिवशी स्वामीजींना विचारलं त्यांनी की स्वामीजी आज काय शिकवणार. मग विवेकानंद म्हणाले चार प्रमुख योगांबद्दल मी तुम्हाला सांगितलं, चार प्रमुख मार्गांबद्दल सांगितलं, कर्म भक्ती ज्ञान आणि योग. ते म्हणे आम्ही खिन्नपणाने स्वामीजींना विचारलं की भारतीय परंपरेमध्ये फक्त हे चारच मार्ग का आहेत. ज्ञानाची आकर्षण शक्ती या पद्धतीची असते आणि त्यातली एक वृद्धा वय वर्षे 75-77 तिचं आहे. स्वामीजी ज्यावेळेला बोलायचे त्यावेळेला ऐकणाऱ्याची भावावस्था तशी व्हायची, त्या अवस्थेमध्ये ते घेऊन जायचे. जणू काही उत्तुंग आकाशामध्ये एखादा गरुड कशी भरारी घेईल त्या पद्धतीने भरारी घेतल्यानंतर त्या उत्तुंग त्यांच्या भावावस्थेचा अनुभव सगळे श्रोते घ्यायचे असं वर्णन केलेलं आहे त्यावेळेच्या लोकांनी, त्या श्रोत्यांनी त्यांच्या. आणि त्यामध्ये एक 70-72 किंवा 75-77 वर्षाची ती अमेरिकन वृद्ध आहे, ती तिचा अनुभव लिहून ठेवते. ती म्हणे मी ज्यावेळेला अगदी लहान होते ना त्यावेळेला माझ्या वडिलांच्या मांडीमध्ये मी झोपायचे असेल शांतपणे डोकं ठेवून त्यांच्या हातावर आणि इतकं निर्धास्त छान मला आनंद मिळायचा. बाबांच्या कुशीमध्ये मी झोपायचे वडिलांच्या. तर आता माझं वय 75-77 आहे. माझे वडील काळाच्या पडद्याआड निघून गेले, त्याला खूप काळ झाला. पण ज्या वेळेला या भारतीय संन्याशाला तरुणाला बोलताना मी ऐकते त्यावेळेला मला माझ्या वडिलांची आठवण येते आणि मला असं वाटतं की तेच लहानपण पुन्हा आठवून या संन्याशाच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे निरागस्तेने पुन्हा एकदा तीच निश्चिंत निद्रा आपण अनुभवावी. याला चारित्र्य म्हणतात. असं बोलता येणं, असं ज्ञान संक्रमित करणं, त्या लोकांच्या वृत्तींमध्ये आमूलाग्र परिवर्तन होणं आणि त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन त्या मार्गासाठी समर्पित करणं. मार्गारेट नोबल, कॉर्नेलियस हिसब्लॉम, कॅप्टन सेवियर, मादाम सेवियर. कॉर्नेलियस हिसब्लॉमने तर स्वामी अतुलानंद नाव धारण केलं. त्यांचा लेखनिक होता जे जे गुडविन. वेगवेगळे अमेरिकन पाश्चात्य लोक जे आहेत त्यांनी विवेकानंदांनी सांगितलं म्हणून स्वतःचं संपूर्ण जीवन या भारतीय समाजाच्या उत्थानाकरता समर्पित केलं. इतकी चेतना त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याकरता काय करावं लागतं तर त्यासाठी आत्मबल लागतं. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी वर्णन केलंय, ते म्हणाले की ओज नावाची एक शक्ती असते आपल्यामध्ये. ओज ते म्हणे ओज या शक्तीचं वर्णन प्राचीन भारतीय तत्वांमध्ये येतं आणि त्या ओजाचं सामर्थ्य इतकं आहे की मनुष्याच्या मनामध्ये येईल त्या पद्धतीचं परिवर्तन त्याच्या जीवनात इतरांच्या जीवनामध्ये घडवून आणू शकतो. तो इतकं सामर्थ्य त्या ओजामुळे निर्माण होतं. आणि ओज कशामुळे निर्माण होतो, ओजाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर काय करायला हवं आपण. ते म्हणाले की तुमच्या उक्ती आणि कृतीमध्ये जेवढं कमीत कमी अंतर असेल तेवढा ओज तुमच्यात निर्माण होईल. ज्या क्षणी तुमच्या उक्ती आणि कृतीतलं अंतर संपेल, पूर्ण संपेल, त्या क्षणी तुम्ही जे बोलाल त्यावर लोक विश्वास ठेवतील. ज्या क्षणी तुमच्या उक्तीत आणि कृतीत अंतर असेल त्या क्षणी लोक तुमच्यावरचा विश्वास त्यांचा उडेल, ते तुमचा विश्वास करणार नाहीत. प्राचीन भारतीय तत्वज्ञानामधलं हे गहन सत्य आहे. ओठाने बोलणं आणि हृदयातनं बोलणं. ज्ञानेश्वर माऊली जे लिहितात किंवा ज्ञानेश्वर माऊली जे बोलत असतील तो संवाद हृदयातनं होत होता. ये हृदयीचे ते हृदय, त्याला शब्दांची भाषा जरुरी नाही आहे. वक्तृत्व फार चांगलं असण्याची जरुरी नाही आहे. तुम्हाला अलंकारित बोलण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला शाब्दिक कोट्या करण्याची गरज नाही. तुम्हाला विद्वत्ता प्रदर्शित करण्याकरता इंग्लिश वाक्य, अनेक प्रकारच्या काव्यांमधल्या उक्ती, सगळ्या भार 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 बोलणारे लोक आहेत.
पण औपचारिक शिक्षण यत्किंचित नसलेल्या गाडगेबाबांच्या सान्निध्यात जे लोक आले त्यांच्यामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडलं तसं असा एक ही विद्वान स्वतःच्या मुलामध्ये सुद्धा घडवू शकत नाही, हे उघडं नागडं सत्य आहे. हे परिवर्तन घडण्याकरता आत हवं, आडात असेल तरच पोहऱ्यात येणार आहे, आडात जर नसेल तर पोहऱ्यात येणार कसं. भारतीयांचा हा दृष्टिकोन आहे. विवेकानंद ज्यावेळेला रेल्वेतनं प्रवास करत होते, बोस्टनला उतरायचं होतं कारण शिकागोला त्यांना परवडत नव्हतं राहणं, शिकागो शहर महाग होतं खूप. त्यांना सल्ला दिला की सर्वधर्म परिषदेला पुढे ढकलली गेली आहे परीक्षा, तर तुम्ही काय अजून काही आठवडे तुम्हाला राहावं लागेल तर तुम्ही बोस्टनला राहा, तुम्हाला स्वस्तात राहता येईल तिथे. म्हणून ते बोस्टनला रेल्वेने निघाले होते. एक तरुण अमेरिकन जोडपं त्यांच्या समोरच्या बाकावर बसलं होतं रेल्वेमध्ये आणि विवेकानंदांचा पोशाख असं संन्याशी जसे पांघरलेले कपडे घालतो ना, शिवलेले नसतात ते, तर तसा तो पोशाख त्यांचा होता. डोक्यावर फेटा आणि ते पांघरलेलं वस्त्र उपरणं खाली लुंगीसारखं आहे. तर ती अमेरिकन तरुण मुलगी तिच्या नवऱ्याला कानामध्ये सांगते, काहीतरी बोलते ती आणि ते बोलताना ओझरत ऐकलं विवेकानंदांनी. ती म्हणत होती, यू सी दॅट फेलो, ही डझंट सीम अ जेंटलमन. हा की सज्जन मनुष्य दिसत नाही कुणी, कसे विचित्र कपडे घातलेत, ही इज वेअरिंग अनटेलर्ड क्लोथ्स, न शिवलेले असे विचित्र कपडे काहीतरी परिधान केले त्या मनुष्याने आणि याचा अर्थ हा जेंटलमन नाही असं ती म्हणाली. विवेकानंदांनी ते ऐकलं आणि स्वामीजी तिला म्हणाले, एक्सक्यूज मी मॅडम, यू सेड आय एम नॉट अ जेंटलमन बिकॉज आय एम वेअरिंग अनटेलर्ड क्लोथ, न शिवलेले असे विचित्र पांघरलेले कपडे मी परिधान केले म्हणून मी जेंटलमन नाही असं तुम्ही म्हणता. इट इज इन युअर वेस्टर्न कल्चर, वेस्टर्न सिव्हिलायझेशन, अ टेलर कॅन मेक वन अ जेंटलमन. एखादा शिंपी थ्री पीस सूट वगैरे शिवला तर त्याला जेंटलमन करू शकतो, बट माय वेस्टर्न फिलॉसॉफी, वेस्टर्न ईस्टर्न फिलॉसॉफी, ईस्टर्न कल्चर हॅज टॉट मी दॅट द वे यू आर वेअरिंग युअर क्लोथ्स डझंट मेक यू अ जेंटलमन, युअर कॅरेक्टर मेक्स यू अ जेंटलमन. तुमचं चारित्र्य तुम्हाला जेंटलमन करतं. अर्ध्या वस्त्रामध्ये असलेले गांधी जेंटलमन होते, ठिगळ ठिगळ लावलेला अंगरखा घालणारे गाडगे बाबा जेंटलमन होते, अखंड मृत्यू पाठलाग करतोय शिवाजीराजांचा, अखंड मृत्यू पाठलाग करतोय असं जीवन, धकाधकीचं जीवन जगणारे आणि तरी समाजाच्या उत्क्रांत होण्याकरता सर्व प्रकारचं काम करणारे एकाच जीवनामध्ये शिवाजीराजे जेंटलमन होते. असे असंख्य जेंटलमन या भारतामध्ये जन्माला आले की ज्यांच्या उक्तीमध्ये आणि ज्यांच्या कृतीमध्ये यत्किंचित अंतर नव्हतं. शब्द ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे. आपल्यापैकी किती लोकांनी राजीव दीक्षितांचं व्याख्यान ऐकलं? फार थोड्या लोकांनी ऐकलं. तुम्ही सगळ्यांनी राजीव दीक्षितांची जी यूट्यूबवर रेकॉर्डिंग्ज आहेत ना ती ऐकण्याचा प्रयत्न करा, वेळ काढा. राजीव दीक्षित टाईप केलं की तुम्ही म्हणाल त्या विषयावर राजीव दीक्षित बोलले आहेत. माझ्या आयुष्यातला तो राजयोग होता, परमभाग्य म्हणा की राजीव दीक्षितांचा सहवास मला मिळाला. एखादा मनुष्य ज्ञानाचा महासागर असतो म्हणतात ना, तो कसा असतो? ते तंत्रज्ञानावर बोलायचे, ते विज्ञानावर बोलायचे, ते धर्मसूत्रांवर बोलायचे, ते रामायणावर बोलायचे, ते महाभारतावर बोलायचे, ते निसर्गावर बोलायचे, ते WTOच्या करारावर बोलायचे, ग्लोबलायझेशनवर बोलायचे, भारतीय संस्कृतीवर बोलायचे, योगशास्त्रावर बोलायचे, आरोग्य व्यवस्थेवर बोलायचे, शिक्षणावर बोलायचे, शेतीवर बोलायचे, पशुपालन गोपालनावर बोलायचे. तुम्ही म्हणाल त्या विषयावर ते बोललेले आहेत. आणि त्यांनी चेन्नईला 7 दिवस राजीव दीक्षितांनी वाग्भट संहितेवर दिलेली जी व्याख्यानं आहेत ती यूट्यूबवर आहेत. माझ्या परिचयातले 1-2 डझन MD MS झालेले डॉक्टर्स वाग्भट संहितेची राजीव दीक्षितांनी दिलेली उत्तम आरोग्याकरता जी व्याख्यान आहे ती ऐकतात.
त्या त्या क्षेत्रातले जे निष्णात लोक आहेत ते त्या क्षेत्रामध्ये राजीव दीक्षितांनी केलेलं चिंतन ऐकतात. राजीव दीक्षितांच्या बरोबर फिरताना त्यांच्या बहुतांश व्याख्यानांमध्ये मी असा अनुभव घेतला, पहिलाच दिवस त्यांचा आणि माझा परिचयाचा तुम्हाला सांगतो, म्हणजे शब्द ब्रह्म कसा आहे याचा एक ओझरता अंदाज येईल. माझ्या मावस बहिणीने मला सांगितलं की राजीव दीक्षित नावाचा एक तरुण मनुष्य आहे आणि त्याचं व्याख्यान पुण्यामध्ये आहे आणि अभयदादा तू ते ऐकलं पाहिजेस तू ते व्याख्यान. अभिनव कला महाविद्यालयामध्ये राजीव दीक्षितांचं पहिलं व्याख्यान होतं स्वदेशी या विषयावर. बरोबर 9 वाजता व्याख्यान सुरू झालं, 9 ते 12 3 तास राजीव दीक्षित बोलले. त्यानंतर मी राजीव दीक्षितांना भेटलो, मी फार प्रभावित झालो होतो त्यांच्या 3 तासाच्या व्याख्यानानंतर. लोक एकाग्रतेने 3-3 तास राजीव दीक्षितांचं व्याख्यान ऐकायचे एकाग्रतेने, आणि 3 तास व्याख्यान ऐकल्यानंतर लोकांना वाटायचं नाही की 3 तास झाले, घड्याळ बघितल्यावर ते भानावर यायचे आणि त्यांना कळायचं की 3 तास झालेत. मग राजीव दीक्षितांना भेटलो, त्यांना म्हटलं की मला फार आवडलं तुमचं व्याख्यान. त्यावेळेला त्यांनी 10 कॅसेट्स काढल्या होत्या त्यांच्या रेकॉर्डिंग्स. ते म्हणे अभय भाई आप ये सुन सकते हैं. मी म्हटलं आप मेरे विटा शहर में आओगे व्याख्यान के लिए. म्हणे आऊंगा लेकिन ये स्वदेशी की संकल्पना आप समझ लीजिए इन व्याख्यानों को सुनकर, और आप लोगों को बताइए आप कितना काम करते हो, मुझे फोन पर बता दीजिए, फिर मैं व्याख्यान के लिए आऊंगा. म्हटलं ठीक है. तो म्हटलं अभी बात कर सकते हैं? म्हणे अभी नहीं बात कर सकते अभय भाई, मुझे और एक व्याख्यान है, आप चलोगे मेरे साथ? म्हटलं हाँ. 9 ते 12 पहिलं व्याख्यान झालं, 2 ते 5 त्यांचं दुसरं व्याख्यान इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालं, इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान का स्वदेशीकरण या विषयावर 3 तास पूर्ण तंत्रज्ञान या विषयावर इंजिनियर्स असोसिएशनमध्ये बोलले. सगळे टेक्नोक्रॅट्स होते, प्रभावित झाले. तंत्रज्ञानाचा भारतामध्ये शेतीमध्ये कसा उपयोग करता येईल, इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने उपयोग करता येईल, आपल्याकडे भरपूर बायोडायव्हर्सिटी आहे याचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल, आपला आहार कसा सुधारता येईल, पेस्टिसाइड्सची टॉक्सिक प्रोफाईल असलेली त्याऐवजी आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीची पेस्टिसाइड्स भारतीय परंपरेतली कशी तयार करता येईल, त्यावर काय रिसर्च करता येईल, आणि तंत्रज्ञानाच्या स्वदेशीकरणामध्ये जमिनीचा बॅक्टेरियल काउंट वाढवणं तो सुधारणं इथपासून सगळ्या गोष्टी ते तंत्रज्ञान या अँगलने भारतातल्या व्यवस्थांबद्दल बोलले 3 तासात. 2 ते 5 त्या विषयावर बोलले. मी म्हटलं राजीव भाई आपने बहुत ही प्रभावित कर दिया मुझे, क्या आप बात कर सकते हैं? म्हणे अभय भाई और एक व्याख्यान है, क्या आप मेरे साथ चल सकते हो? म्हटलं हां. दादा तिथनं आम्हाला गाडीतनं पुण्यातनं जो काही प्रवासाला थोडासा वेळ लागला असेल गर्दीमध्ये त्या रहदारीमध्ये, तेवढा वेळ 6 वाजता त्यांचं इन्व्हेस्टर्स फोरम, चार्टर्ड अकाउंटंट्स कौन्सिल वगैरे अशा ज्या संस्था होत्या त्या संस्थांचे सगळे लोक त्यांची वाट पाहत होते, आणि 6 त्यांचं व्याख्यान सुरू झालं, ग्लोबलायझेशन इज रिकॉलनायझेशन, जागतिकीकरण जे आहे हा पुन्हा नवीन वसाहतवाद आहे, नवीन पद्धतीने आलेला. या विषयावर ते 3 तास बोलले, 3 तास फक्त अर्थशास्त्र या एकाच विषयावर ते बोलले, आणि त्याला महाभारतापासनं अर्थस्य पुरुषोदासापासनं अमेरिकेच्या 28-29 ग्रेट डिप्रेशनपर्यंत कॅपिटल मार्केट कोसळलं, त्यानंतर ते कसं कोसळत गेलं, WTOचा करार कसा झाला, WTO का स्थापन झाली 1948 जगभराच्या अनेक राष्ट्रांच्या गळ्यात ते करार कसे उतरवले, त्यांच्या करन्सीचं डिव्हॅल्युएशन कशा पद्धतीने झालं, असं सगळं पूर्ण अर्थशास्त्राची मांडणी 6 ते 9 3 तास त्यांनी केली. आणि मग नंतर जेवता जेवता गप्पा मारत होतो त्यांच्याशी, त्यांना म्हटलं राजीव भाई आपने 3 घंटे के 3 व्याख्यान दिए और आपके चेहरे पर थकान नहीं दिखाई देती मुझे, बिल्कुल प्रफुल्लित है आपका चेहरा, ये ऊर्जा कहाँ से आती है? ते म्हणाले जब मैं मेरे भारतवासियों के लोगों के चेहरे पर दुख देखता हूँ, पराभूत मानसिकता देखता हूँ, तब मुझे ऐसा लगता है कि मुझे बोलना चाहिए, बोलते रहना चाहिए, मैं इनका दुख दूर कर सकूं व्यवस्थाओं के लिए, व्यवस्थाओं ने इनको जो पराधीन बना के रखा है उन व्यवस्थाओं में परिवर्तन लाने के लिए जब तक मैं इनको प्रेरित नहीं करता और यह व्यवस्था है जब तक बदल नहीं जाती तब तक इनका दुख खत्म नहीं होगा, इसलिए मैं ये कहते रहता हूं
और जो प्रश्न आपने ऊर्जा का पूछा, तो हुतात्मा भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, इनके पास कौन सी ऊर्जा थी? 23 साल में इस जीवन को अपने राष्ट्र के लिए, मातृभूमि के लिए ठुकराने वाले इन युवाओं के पास कौन सी ऊर्जा थी? 22वें साल में अपने राष्ट्र के लिए आत्मा, अपने अपने जीवन को समर्पित करने वाली महालक्ष्मी झांसी की रानी, उसके पास कौन सी ऊर्जा थी? स्वामी विवेकानंद जी के पास 39 साल का जीवन उन्होंने व्यतीत किया, उनके पास कौन सी ऊर्जा थी? एक बैरिस्टर होके हिंदुस्तान में आने के बाद जब उन्होंने अपने लोगों की गरीबी देखी, भूखमरी देखी, आधे अधूरे वस्त्रों में रहने वाले, अपमानित होने वाले भारतीय लोगों को देखा, तो अपने वस्त्रों को त्याग कर केवल अर्ध वस्त्र में रहना जिस बापू ने, महात्मा गांधी ने अपने आप के लिए एक जीवन का प्रण बना दिया, व्रत बना दिया, उनके पास कौन सी ऊर्जा थी? वही ऊर्जा शायद मुझमें काम कर रही है और मुझसे काम करा रही है। ही ऊर्जा ज्यावेळेला आपल्यामध्ये काम करेल त्यावेळेला तुम्हाला काळ जाणवणार नाही। किती तास तुम्ही बसला हे तुम्हाला जाणवणार नाही, तुम्हाला थकवा जाणवणार नाही, तुम्हाला संपत्तीची आठवण येणार नाही, तुम्हाला भूकेची जाणीव होणार नाही। देहापेक्षा वरची एक पायरी असते, आपण शरीराच्या पातळीवर जातो ना, भूक आणि तहान शरीराला आहे, मन हे त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर आहे। भगवद्गीतेतलं सूत्र इंद्रिय आणि परान्याहू, हे सगळे विषय जे आहेत, जड चेतन, जड असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यापेक्षा आपली इंद्रिय सूक्ष्म आहे। इंद्रियेभ्या परम मनाहा, इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे। आपले डोळे उघडे आहेत पण आपल्याला दिसत नाही, कारण विचाराचं काहीतरी चक्र चाललंय। मित्र समोर नाही तो टाळ्या वाजवतो आणि म्हणतो कुठे लक्ष आहे, समोर पाहतोय तरी तुला दिसत नाहीये। मी डोळे पाहतात नाही, आपण डोळ्यांनी पाहतो। डोळे उघडे असले तरी दिसेलच असं नाही, कान उघडे असतील तरी ऐकू येईल असंच नाही। आपलं मन ज्यावेळेला डोळ्यांशी जोडलेलं असेल त्यावेळेला ते पाहतं, आपलं मन ज्यावेळेला कानाशी जोडलेलं असेल त्यावेळेला ते ऐकतं, आपलं मन ज्यावेळेला वस्तुस्थिती, आपण जेवतोय जेवताना त्या जेवण्याशी तादात्म्य आपलं मन पावतं, त्यावेळेला पदार्थांची चव आपल्याला कळते। आपल्याला इंद्रियांनी जगाचा अनुभव नाही आहे, तो मन इंद्रियांच्या मार्फत या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतं। हे मन आपल्या जड शरीराच्या एक पायरीवर आहे। इंद्रियेभ्या परम मना हा मनसस्तु परा बुद्धी, त्या मनापेक्षा शुद्ध बुद्धी जी आहे ती एक पायरीवर आहे, ती अतिसूक्ष्म आहे। आणि यो बुद्धे परतस्तु सहा, या बुद्धीच्या कक्षेच्याही पलीकडे जे आहे ते तुम्ही आहात आत्मतत्व। ही उत्क्रांती आहे, या पायऱ्या आहेत। ज्यावेळेला एखादा मनुष्य मोबाईलवर स्वतःच्या मुलासमोर कुणाचं तरी देणं द्यायचं आहे किंवा कुणाला तरी टाळायचं आहे, त्याला टाळण्याकरता आपल्या स्वतःच्या निरागस 2-3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलासमोर, मुलीसमोर ज्यावेळेला तो खोटं बोलतो, तो कराडमध्ये पण तो सांगतो मी मुंबईला आलेलो आहे 2-4 दिवसांनी आपण भेटूया, त्यावेळेला ते 3-4 वर्षाच्या निरागस मुलाला मुलीला असं वाटतं की असंच बोलायला हवं। मग त्या मुलगा किंवा ती मुलगी तरुण झाल्यानंतर मानवी मन आहे ते अल्लड आहे, ते कुठे आकर्षित होतं, त्यावेळेला वडिलांनी विचारल्यानंतर ते मानवी मन अगोदरचा संस्कार ग्रहण केलेलं वडिलांशी तसंच खोटं बोलतं। आपण जे पेरतो ते उगवतं, जे पेराल ते उगवेल, आणि किती पेराल तर किती उगवेल याचा हिशोब आपल्या मनामध्ये पक्का करावा। ईशावास्य उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, त्या ईशावास्य उपनिषदामध्ये 2 वचनं एकदा दोनदा तीनदाशी पुन्हा पुन्हा विचारलेली आहेत। त्यातलं एक वचन आहे कृतोस्मर क्रतोस्मर। याचा अर्थ तुम्ही जे केलं आहे त्याचं स्मरण करा,
आणि क्रतोस्मरण आत्ता जे करता आहात ते करण्यापूर्वी विचार करा, चिंतन करा. कृतम स्मर कृतोस्मर क्रतोस्मर आपण पुन्हा पुन्हा विचार करतो का? आपण जे वागलो, जे बोललो, त्याचा समोरच्यांवर काय परिणाम होईल याचा विचार आपण करतो? आपण जे बोलतो ते ज्यावेळेला खोटं बोलतो त्यावेळेला आपण जे बोललो त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल हा विचार आपण करतो? या विश्वामध्ये सर्व काही इंटरकनेक्टिंग आहे, एकमेकाशी जोडलेलं आहे. स्वामीजी म्हणतात की या विश्वामध्ये एक मनुष्य या जगाच्या एका कोपऱ्यामध्ये बसलेला एक पवित्र कार्य करेल, एक छोटीशी पवित्र कृती करेल. एक व्याकुळ झालेला कुत्रा आहे, भुकेने व्याकुळ झालेला, त्याची एका वेळेची भूक भागवण्याचं पवित्र काम एक मनुष्य करेल, तर त्या प्रमाणामध्ये हे जग एक पाऊल पवित्रतेच्या दिशेने गेलं आहे. आणि एक अपवित्र काम एक मनुष्य जर करेल या जगाच्या कोपऱ्यात कुठेही, तर त्या प्रमाणात हे जग अपवित्रतेच्या दिशेने जातं. आणि या विश्वामधले सर्व क्रियाकलाप जे आहेत ते मानवी कर्माने ठरतात. पाटण रस्त्यावर तुम्ही जर उभा राहिला पाटणहून कराडकडे जाताना आणि एखाद्या मनुष्याने विचारलं की अमकं गाव कुठे आहे, तुम्ही बरोबर विरुद्ध दिशेला जर बोट दाखवलं त्याला तर तो जाईल, संशय आल्यावर कोणाला तरी विचारेल आणि मग परत वळून योग्य दिशेने जाईल. पण त्याच्या मनामध्ये हे विष पेरलं जाईल की अरे लबाड लोक आहेत बरं का या गावात, मला उलटं सांगितलं त्याने. या उलट हे गाव कुठे आहे असं त्यानं जर विचारलं आणि त्याला तुम्ही जर विचारलं तुम्ही तुमच्या गाडीने चालला आहात कारने, आणि त्याला त्याला जर तुम्ही म्हणालात की मी सोडू का तुम्हाला मी तिकडेच चाललो आहे, तर तो बसेल आणि जन्मभर तो विसरणार नाही. तो म्हणाला किती सज्जन मनुष्य, मला सोडलं त्याने आणि गाडीतनं उतरल्यावर मी विचारलं की काही एक 10-20 रुपये जे काही भाडं असेल ते घ्या, तर तो म्हणाला अरे मी काही खांद्यावरनं आणलं का तुला, मी गाडीवर बसवून आणलं, मागच्या सीटवर बसून तू आलास, पैसे कसले घ्यायचे, रिकामी गाडी घेऊन जाण्यापेक्षा तुला उपयोग झाला, एकाच दिशेने चाललो मी, काही तुझ्याकरता विशेष कष्ट घेतले नाही. तर ज्या वेळेला तो मनुष्य स्वतःसाठी कार विकत घेईल त्यावेळेला हा संस्कार त्याच्या मनामध्ये असेल. चांगलं आणि वाईट हे दोन्ही या पद्धतीने प्रभावीपणाने काम करतं. एखादी व्यक्ती महान होते, एखादं कुटुंब महान होतं, एखादा समाज महान होतो, तो कसा होतो? तर स्वामी विवेकानंद म्हणतात की एखादी व्यक्ती, एखादं कुटुंब, एखादा समाज, एखादं राष्ट्र महान होण्याकरता 3 गोष्टी जरुरी आहेत. एक पहिली गोष्ट काय जरुरी आहे की मनुष्याच्या सद्गुणांवर, त्याच्या चांगुलपणावर दृढ विश्वास हवा तुमचा. आत्ता आपण प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहतो, पाहतो की नाही, सतत एकमेकांकडे भारतीय लोक संशयाने पाहतात. ही मानसिक व्याधी जडलेली आपल्याला, सगळ्यांकडे संशयाने बघायचं. स्वामीजी म्हणतात की मनुष्याच्या चांगुलपणावर दृढ विश्वास ठेवा. दुसरा मुद्दा, दुसरा गुण, जे चांगलं होण्याचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे राहा. समजा माझ्यासारखा एखादा मनुष्य चांगलं काम नाही करू शकत, तर जो मनुष्य चांगलं काम करतोय त्याच्या पाठीशी उभे राहा ना, शक्य तेवढी मदत करा. मदत करणं शक्य नसेल तर विरोध तरी करू नका. आणि विरोधही करणं शक्य नसेल तर त्याची निंदा नालस्ती करण्यापासून तरी तुम्ही स्वतःला वाचवू शकता. जे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे राहा. जे चांगलं होण्याचा प्रयत्न करतायत त्यांची पार्श्वभूमी काही असो बरी वाईट, पण ते चांगलं होण्याचा प्रयत्न करतायत तर त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे राहा. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा सांगतात काय करायला नको. ते म्हणतात की संशय आणि मत्सरखोरपणा,
संशय आणि मत्सर या दोन दुर्गुणांची लागण स्वतःला होऊ देऊ नका. संशय नको आणि मत्सर नको. मत्सराने लोक नुसते जळफळत असतात. कशासाठी मत्सर? कुणाचा मत्सर? ज्या वेळेला आपल्याला तुमच्या आणि माझ्यातल्या एकत्वाची पूर्ण जाणीव होईल त्यावेळेला कुणाच्याही यशाने आपल्याला आनंद होईल, कुणाच्याही दुःखाने आपल्याला खिन्नता येईल. लोकांच्या दुःखाने आनंदित होणं आणि लोकांच्या सुखाने खिन्न होणं ही विकृती आहे, ही प्रकृती नाही आहे, संस्कृती नाही आहे. कुणाच्याही आनंदामध्ये सहभागी व्हावं, कुणाच्याही दुःखामध्ये ते दुःखात तुम्ही सहभागी झाला तर दुःखाची तीव्रता कमी होते आणि आनंदामध्ये सहभागी झाला तर आनंदाचा गुणाकार होतो. हा अनुभव आहे आपला. त्याकरता संशय आणि मत्सरीपणा या दोन दुर्गुणांपासून समाज म्हणून, व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून आपण मुक्त असायला हवं. तर कुठलीही व्यक्ती हे सद्गुण आत्मसात केले तर एकाच जन्मामध्ये महान होऊ शकते. आपली स्वतःची साधना, आपला स्वतःचा अभ्यास, आपली स्वतःची कामावरची निष्ठा आपल्याला एकाच जन्मामध्ये महान बनवू शकते यात यत्किंचित संदेह नाही. मगाशी राजीव दीक्षितांबद्दल बोलत होतो मी. अनेकदा आपल्या घरी मुक्कामाला असायचे राजीवभाई, साधा पायजमा आणि झब्बा असायचा खादीचा, सामान अगदी कमी असायचं त्यांच्याबरोबर, वाचायला पुस्तकं मात्र असायची. आंघोळ केली त्यांनी नेहमीप्रमाणे थंड पाण्याने आणि कपडे वाळ्यात घालायचे आहेत म्हणाले. मी म्हटलं मी टेरेसवर वाळ्यात घालतो आमच्या अपार्टमेंटच्या. तर ते म्हणे नाही आप चलिए मुझे दिखाइए मैं सुखाऊंगा. मग ते वर आले तर इमारतीच्या पॅरापेटवर तिथे कपडे असे वाळ्यात घातले, झब्बा पायजमा, आणि त्याच्यावर विटा तिथे होत्या, उडून जाऊ नये म्हणून विटांचे तुकडे ठेवले दोन चार. मी म्हटलं राजीवभाई ये ईट रख रहे हैं आप गिले कपडों पे तो दाग लग जाएंगे. हसले आणि मला म्हणाले अभय भाई कपडों पे दाग चलते है, चरित्र पर दाग नहीं चाहिए. ही शुद्धता आहे. कपडे लखलखीत आहे, चारित्र्यावर डागच डाग आहे, दूर दूरपर्यंत त्याची दुष्कीर्ती पोहोचली आहे. काय करायचं तुमचे सुंदर कपडे इस्त्री केलेले ब्रँडेड, त्याचा काही उपयोग नाही. चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असण्याकरता आपण किती प्रयत्न करतो हा प्रश्न आज आपण रोज स्वतःला विचारायला हवा. विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर होमवर्क काय केला असं विचारता ना तुम्ही त्याला, की शाळेत तर शिकवलं बाबा मी अगदी प्राण ओतून शिकवलं, पण तू होमवर्क काय केला? तर हा होमवर्क आहे. भारतातल्या महान लोकांनी त्यांच्या जीवनकालामध्ये जे जे जगायचं ते जगून झालं, त्यांनी जे जगून झालं त्याचं वाचन केल्यानंतर आपण होमवर्क काय केला? अनवाणी पायांनी मुलं येतात ग्रामीण भागातली शिकायला. कुठल्या बँकेत 0.5% पैसे जास्त मिळतील व्याज, यापेक्षा या महिन्यामध्ये 10-20 मुलांच्या पायाची मापं देऊन एखाद्या चपला बूट विकणाऱ्या मनुष्याला त्यांच्या मापाच्या स्लीपर्स, त्यांच्या मापाच्या चपला मी देऊ शकेन का हा विचार मनात येईल का? एखाद्या ठिकाणी अन्नदान होतं आणि भुकेलेले लोक तिथे येतात तर त्या ठिकाणी अन्नदानाकरता मी काही देऊ शकेन का? आणि हे देताना माझं नाव राहणार नाही मागे, मला कुणी ओळखणार नाही याने दान दिलं म्हणून, याची काळजी मी घेईन का? दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी पडते आणि त्या कडाक्याच्या थंडीमध्ये पुरेसे उबदार कपडे नाही आहेत अशी माणसं मरतात दरवर्षी. एकदा पोलिसांना, दिल्लीच्या पोलिसांना रात्री 1:30 संशयास्पद पद्धतीने एक कार घेऊन फिरणारा एक तरुण दिसला आणि ती कार थांबवली त्यांनी संशयावरनं, तर त्यांना असं दिसलं की त्या कारमध्ये ब्लँकेटच ब्लँकेटं होती. तर त्यांना असं वाटलं पोलिसांना की हा कुठेतरी डल्ला मारून आलेला आहे ब्लँकेटं चोरून रात्री 1:30-2 मग त्याला थांबवलं, पोलीस स्टेशनला नेलं, चौकशी केली त्याची. अमेरिकेमधनं तो एक महिनाभराकरता भारतामध्ये आलेला होता तरुण मुलगा. मूळचा भारतीय होता पण अमेरिकेमध्ये त्याचा जॉब होता, त्याने ते डॉक्युमेंटेशन सगळं दाखवलं त्याचं. ते पोलीस थक्क झाले, म्हणे मध्यरात्री 1:30 काय करत होतास, तू कशासाठी फिरतोस आणि ब्लँकेटं कशासाठी? तर त्याने असं सांगितलं की माझे आई आणि वडील दोघं ऊस तोडणी कामगार होते आणि आम्ही लहान होतो म्हणे भावंड. मग पालं ठोकायची ती, इथे ऊस तोडणी तिथे ऊस तोडणी, वेगवेगळ्या ठिकाणी त्या ट्रॅक्टरवरनं फिरायचं त्यांच्या
आणि ते पाल गुंडाळायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते ठोकायचं आणि त्या झोपडीमध्ये म्हणे आम्ही झोपायचो आणि ऊसाची शेती असायची आजूबाजूला तिथे ऊस तोडणी करता जायचो तर ज्यावेळेला गारठा असायचा त्यावेळेला कडाक्याची थंडी असायची आणि एकच पंगरूड आमच्या चार भावंडांच्या अंगावर आई आणि वडील टाकायचे एका बाजूला वडील एका बाजूला आई आणि मध्ये आम्ही चार भावंड थंडीने काकडत असलेले पोट गुडघ्याच्या पोटाशी आवळून धरलेले असे आम्ही झोपायचो ज्या वेळेला इकडचा भाऊ ते पांघरूण अंगाखाली असं सरकवून ओढून घ्यायचा त्यावेळेला इकडचा भाऊ उघडा पडायचा तो ते पांघरूण ओढून घ्यायचा त्यावेळेला इकडचा भाऊ उघडा पडायचा तो म्हणाला किती थंडी मी अनुभवली होती नंतर मी शिकलो मी अमेरिकेला गेलो मला चांगलं पॅकेज मिळालं पण त्या थंडीची स्मृती माझ्या मनातली मला पुसून टाकता नाही आली आणि दिल्लीमध्ये थंडीने माणसं मरतात याच्या बातम्या मी ऐकल्यानंतर मी ठरवलं की जितकी वर्षं मी जगेन तितकी वर्षं कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्लीला येईन भारतामध्ये आणि मला परवडतात तेवढी समजा 100 ब्लँकेटं मला परवडत असतील किंवा 200 ब्लँकेटं मला परवडत असतील तर उत्तम प्रतीची ती ब्लँकेटं विकत घेऊन मी दिल्लीच्या रस्त्याने लोकांच्या थंडीने हातपाय पोटाशी असे आकर्षून झोपलेले जे लोक आहेत फुटपाथवर त्यांच्या अंगावर एक एक ब्लँकेट टाकत मी पुढे जाईन आणि मध्यरात्री ते ब्लँकेट त्यांच्या अंगावर टाकल्यानंतर ते माझा चेहरा पाहणार नाहीत आपल्याला हे ब्लँकेट कुणी दिलं हे त्यांना दिसू नये अशी माझी इच्छा आहे. त्या पोलिसांना फार कौतुक वाटलं ते म्हणाले तुमचा सत्कार केला पाहिजे कमिशनर साहेबांशी आम्ही बोलतो म्हणे काही सत्कार करू नका मग म्हणे ही प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला तर ते म्हणाले की विवेकानंद आज मी ज्या अमेरिकेत आहे त्या अमेरिकेत विवेकानंदांना ज्या वेळेला विचारलं की हिंदू धर्माला एका गुलाम असलेल्या राष्ट्राच्या हिंदू धर्माच्या उत्थानाकरता तुम्ही पाश्चात्य लोकांना हिंदू धर्माबद्दल जे तत्वज्ञान समजून सांगितलं त्यामुळे महान विचारधारा हिंदू धर्माची जी आहे त्याबद्दल या जगाचा परिचय झाला हिंदू धर्मियांकरता आणि तुमच्या अत्यंत केविलवाण्या हताश अवस्थेमध्ये दारिद्र्यामध्ये पिंजून निघालेल्या गुलामगिरीत असलेल्या 25-30 कोटी भारतीयांकरता तुम्ही जे महान कार्य केलं याबद्दल तुमचं काय मत आहे. त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणतात आय ॲम अ फेसलेस व्हॉइस ऑफ डिव्हिनिटी मी ईश्वराचा बिनचेहऱ्याचा आवाज आहे. ईश्वराला वाटलं या मुखातनं बोलेल ईश्वराला वाटलं आणखीन कुठल्या मुखातनं तो बोलेल मी ईश्वराचा बिनचेहऱ्याचा आवाज आहे. आय हॅव डन नथिंग फॉर माय कंट्री ऑर फॉर हिंदू पीपल मी काही केलेलं नाही आहे नियतीने ईश्वराने माझ्याकडनं घडवून घेतलं आहे. तो म्हणाला आधुनिक भारताचे शिल्पकार ज्यांना म्हणता येईल पाश्चात्यांना हिंदू धर्माबद्दल मूलभूत आकलन ज्यांनी करवून दिलं स्वतःच्या मोजक्या आयुष्यात आणि विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं तर भारतीयांना स्वामीजी म्हणतात की तुम्हाला पुढे 1200 वर्ष पुरून उरेल एवढा वारसा मी ज्ञानाचा मागे ठेवतो आहे तुमच्याकरता. तर म्हणे विवेकानंद जिथे असं म्हणतात की आय ॲम अ फेसलेस व्हॉइस ऑफ डिव्हिनिटी तिथे माझा चेहरा वर्तमानपत्रांमधनं लोकांनी फक्त 100 लोकांना ब्लँकेट त्यांच्या अंगावर टाकली म्हणून पाहण्याची गरज काय आहे त्याची आवश्यकता नाही आहे मला श्रेय घेण्याची जरुरी नाही आहे. ईश्वराला इच्छा झाली त्याने मला प्रेरणा दिली त्याने माझ्याकडनं हे काम करवून घेतलं त्याप्रमाणे ईश्वरी प्रेरणेने आपल्यावर जे काम सोपवलेलं असेल ते काम आपण प्रामाणिकपणाने करूया आणि ते काम करताना पराकोटीची प्रामाणिकता आणि निष्ठा त्या कामावरची आपल्या मनामध्ये जर असेल आणि यत्किंचित स्वार्थाचा स्पर्श जर आपल्याला झाला नाही तर तुम्हाला मिळणारी संपत्ती ही तुमच्या गुणवत्तेचा उद्देश नाही त्याचा साईड इफेक्ट असेल. विश्वेश्वरय्यांना प्रचंड संपत्ती त्यांच्या जीवनात मिळाली त्याचा उद्देश त्यांनी संपत्ती मिळवणं नव्हतं त्यांच्या जीवनाचा उद्देश उत्तम काम करणं होतं की शतकानुशतकं ते काम टिकून राहील शिल्लक राहील लँडस्केप हे लँडमार्क म्हणावं असे प्रोजेक्ट जगभर केले भारतभर केले त्यांनी विश्वेश्वरय्यांनी त्यांना मिळणारा पैसा त्याचा साईड इफेक्ट होता. तसं आपण आपल्या विद्यार्थ्यांवरही बिंबवा आणि स्वतःच्याही मनावर बिंबवा की माझ्या असाधारण गुणवत्तेचा साईड इफेक्ट मला मिळणारा पैसा मला मिळणारा लौकिक मला मिळणारा मानसन्मान असेल त्याचा उद्देश तो कदापि असणार नाही कारण हेच मनुष्यामधला जो आत्मा आहे त्या आत्म्याचं स्वरूप आपल्याला कळण्याचा जो कर्मविकास आहे त्या दिशेने आपण चाललेलं हा मार्ग आहे ही वाटचाल आहे. ही वाटचाल आपण करा तुमच्या आणि दादांच्या सहनशीलतेला आता कुणी प्रमाणपत्र देण्याची जरुरी नाही दिवसात 2 वेळा तुम्ही मला सहन केलं त्याकरता मी आपला अत्यंत ऋणी आहे.
आणि परत दादा मगाशी म्हणत होते आमच्या परिवारात आमच्या परिवारात, म्हणजे अजून तुम्ही पुरतं घेतलेलं नाही आहे मला तुमच्या परिवारात. दादा म्हणतात आज निर्णय झाला, आज निर्णय झाला आहे, मग मी ऋणी आहे, परिवारात घेणार आहे त्यांना नक्की. आणि आता कधी आम्ही संस्थेचे सदस्य त्यांना ऑनररी मेंबरशिप देणार आहे. कुठल्याही ऑनररी डिलीटपेक्षा जास्त छान आहे. मी आपला अतिशय ऋणी आहे. धन्यवाद. वंदे मातरम. आमच्या विनंतीला मान देऊन आज संपन्न होत असलेल्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त